आता घरात तर काहीच नाही, किराणा आणताना का किराणा, अरे 500 रुपये माझं काही अडली नडली वा उधार आणा त्या सुनील चव्हाणच्या दुकानावर, 2-3 दिवस झाले तुम्हाला सांगते सा किराणा आणताय तुम्ही, काय होईल तुमच्याकडून जाईल ना बारे, वाय 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 ना करू ना कर वो सत्या सत्य काय, अरे ते आरताल्या आरताळ्यावाली जोडी राहिलेली आडी, हा आडीच राहतात ते, चला माहितीत घ्या हे पत्रिका घेऊन आलतो वो, हा गरोव्याचे संबंध होते पहिल्यापासून, हो का कोणते आहे का, हा यायचं आहे चला सर हो, अरे आहो साहेबराव का खोली बात लावली, हा मग काय आता सर मी का होतो जामल जमल पूर्व इकडे चहा ठेवतो पुढे बसून गेलतो, नाही चहा चहा लय झाली हो, या महिन्यातली चहा पत्ती वास मारते चहा चहा लय झाली ठेव ना, या महिन्यातली चहा पत्ती वास मारते हा ठेव जाशी ठेव थोडी थोडीच ठेवतो, कस काय मारला मग चक्कर, अरे भो हे आपल्या सोबत्याच लागण आहे ना, हे पत्रिका घेऊन आलतो पत्रिका हे अशा अल्लग अल्लग काऊन आण, अरे ते काय आलं ते आपण पत्रिका घेऊन छापेल होत्या हो, पण मग आपल्या क्वांटी अगण ते जास्त आहे ना, हा ते 70-70 रुपयाला पत्रिका छापेल होत्या आपण, त्या संपून गेलं ना हे मग ते आता, हा ते मोठ्या भाऊच्या पोऱ्याचं लग्न झालतं ना तिच्यात लवरल होत्या अल्लग असते ना पत्रिका, हा ते 2-3 प्रकारच्या, मग ते नवरदेव नवरीचे नावानं तारीख खोळली आणि तिच्यावर आपले टाकून घेतले, नवरदेव नवरीचे नावं तारीख आपली टाकून घेतली, बाकीचं भाऊन नातेवाईक सारखंच होतं, चांगला नेता दिसतोय तुम्हाला, हा आणि खर्चाला विचार नाही करेल बरं, पत्रिका 70-70 होत्या, काही पनीरची भाजी काय जाणू पट चालू झाली आवडी, आता चहा ठ्या सांगले तर राहते पाजडी, अरे बरं जेवण सांगते तुम्ही या पराती अडलो घेत्या, तर म्हटलं पत्रिका तर गेल्या संपून, हा या मग भाऊच्या घरच्या होत्या काही अशा, आणि म्हणजे असं नाही बरं खर्च गिरस गंज करेल, पनीरची भाजी आहे मट्टा आहे गुलाबजामुन आहे असं, 80 रुपये ताटानं जेवण आहे ना बापा, 80 रुपये ताट, मग लोक आयआरबीच्या हिशोबानं करतील ना, हा जेवण करलं म्हणजे मग लोकांना बी वाटतं त्या हिशोबानं आयआर करावा, हो ना हो ना, आणि आपण बी काही असं चुकले नाही कुठे, हो त्या लग्नात 500 करेल मी ना, बरोबर तू लहान होता तू काही ध्यान नशीन असा आवडा साखवत, हा तर 9 साल त्या आता तर 50 काय काही द्याल ते मी ना 500 असं 5 रुपये द्याल ते वाटतं त्या टायमाला, आणि सस्ताईच्या काळात 5 रुपये बी म्हणजे लय होते त्या टायमाला, आता तुम्ही दोघी नवर बायको असान 80-80 रुपये ताट म्हणलं म्हणजे 160 रुपये तर तेच झालं तुमचे, त्या घरी मी ना करेल 500 आणि ते 160 आणि ते त्या हातात देईल काही असं खाया प्याला आणत जाऊ मी मध्ये मध्ये, म्हणजे 1000-2000 धन काय असतं तुली बी लग्नाचा, पण ये मात्र भो बरं, नाही नाही आता येणं तर बळीन बापा तुम्ही एवढं बोलून दावताय तर, नाही हा ये जो हो कसं आहे आता तुम्ही पोर ऐकता नाही तर त्या बापाचा नाम चालाय घर बोला, ते ना मी ना असं एकमेकाला सोडून म्हणजे एक बी कार्य करत ना काही असं, हे आता जरा तर नाव काय टाकू, नाव काय टाकू लिहन शाहरुख खान लय घरोबा आहे तुमचा, तर बघा तुम्ही पोर येता नाही जाता नाही बोलून काय दाखवर लावू उकडेल सारखा, का देता येत नाही तू आमच्या घरी, इजू पाटील टाका ना इजू मग इडलिंबूचा ई ना चाललंय हे बाय याच्यावर हे कैलास राजेश पांढरी विलास पुरोने बी देऊ का, हे मी ना हे 5-7 नाव लिहिलंय ना, हा येईल बी देऊ दाखवून देतो पत्रिका, हो फिरत फिरीन मी आता गावात पुऱ्या, म्हणलं तू बी ये आणि मग वारील बी आण दोघे नवर बायको या राहू दे भाड्याला 20 रुपये, अरे भाड्याची काय करत होती मामा, नाही राहू दे गोट आहे का भाड्या भाड्याची काय गोट आहे का, चालेल चालेल येऊन जातो हो, आणि ते पत्रिका दाखवून देतो मात्र ते गावातल्या सांगा तेवढे नाव टाकेल तेवढे येऊ मग, त्या पत्रिकात बी नाव नाही तुमचे तेवढे तर तुम्ही नाही जेव्हा लिहिले नाव, अरे अरे कॉन्टॅक्टच तेवढे ना आपल्या रे भाषा, आपण बी कोणाच्या घरी जायला तर आपल्या घरी येणार नको नी, आपल्याला पत्रिका आल्या तर देणंच पडतील ना, येऊ मग द्या कर भो पण चहा ठेवलो ते झाली नाही, चाल भो येतो, हा काय गरम होते इकडला घरा, मग काय एसी लावीन आता दाडी मी काय म्हणते, हा गेला का तो, हो
आणि काव एवढा उन्हाळा सोडला आणि आता पावसाळ्यात लग्न करायला आला का तो आडी काय सांगीन हे पावसाळ्यात सगळं सस्ता भेटते ना म्हणून पावसाळ्यात लग्न केलं त्यांना हलकडातला हलकड दिसला तो माणूस म्हणे इथला हायर केला आहे तिथला हायर केला आहे त्या घरी तर सांगून गेला तो तुम्हाला सगळं मग तो चार माणसाशी बोलून लावणार आहे दानसपुरींच्या गाडी आपल्याला लग्नाला आहे मी नाही येणार येणार नाही तर बोलून देईन मग दानसपुरी मला कपडे नाही आहे मी कुठे येऊ मला एकच साडी आहे कधीची काय लोक कमेंट करतात साडीने दुसरी बदलवा लावतो काहीतरी लाईन मी साडीची याची कपड्याची बी चांगली साडी घ्या मलापुरी मामा अभि बाग काय वतवा वाचा अरे बापरे का वतवाच्या अरे टेन्शन होतं जरा मामागे मामा असतात ना भाषा तुला बाई एवढं टेन्शन दूर करलं बलकोरी उभं करे आता मी दामनेरले गेलो ना भावच भाऊच्या घरी पोर गेले असा केवाड्याला लागलो केवाड्याला लागलो बदक कालेपाडा आत मोडून ठेवला त्याचा बोधवडल्या भावत भाईच्या घरी गेलो त्याची रोज उपाधी आणून मी किर उग गेल ते बोले एक बी नातेवाईक उभं करत ते बोले पण तुला मला कोर घालडा त्यासारखं कोणी करला अर्धी ते मारवी काय विकली मला माहिती आहे पण तुला सहीच केलं जेवढं झालं तेवढं तुला नाही म्हटलंस ती त्याच्यामुळे ना तुला काही बी टेन्शन असत तुम्हाला सांगत नाही ना अरे मला लग्नाला जाणं आहे माझं फक्त 500 रुपये पाचशे आहेत मग मी लावून देतो तुम्ही कपड्याची पुरी लाईन तिची साडी मालिकेची कपडे चांगले भारी रिस्का पण मला तू 500 दे पण पाचशे काय काम आहे मला ते सांगा पहिले 500 ना हा मला गोवा हाटील जाणं आहे ना का बर काय झाडी काय ढोंगर काय हाटेली वक्के एकदम घ्या हा बाय आता तू एक काम कर तुला पाहिजे कपडे मालिकेला पाहिजे साडी तू काय कर करावर जाय त्याला म्हणा भाऊ मला उधार पाहिजे म्हणा अरे पैसे कोण दिना ना मग ते मी काय सांगतो ऐकू घे जरा चातेत तरी जाय त्याला म्हणा उधार कपडे दे म्हणा चांगले भारी गाड्याचे बस चांगले नाही मला एवढं भारी घालायचं तू ऐकून तर घे माझ्या तरी गेला ना चांगले 8000 कपडे काढ अच्छा हो बिला टायमाला द्याल काय साग उधार म्हणा मी आणू देतो म्हणा संध्याकाळी नाही माघरी जर नाही आवडते परत आणून जी बरा मग काय करायचं दुसऱ्या दिवशी आता घरी लग्नाले जाणार दुसऱ्या दिवशी कालू घ्यायचे ते नवे कपडे आणल्या जायचं तिडून आला परत त्याची घडी करायची त्याची अरे तैली मध्ये ठेवायचे त्याला देऊ द्यायचे मला घरी घरी आवडणार म्हणा माघरचं नाही वाता मला कपडे घ्यायचे लग्न साजरं व्हायचं अरे बाबा असल्यावर काय ताण घेतो तू आता जरा मला वाटायला लागला टेन्शन दूर करला बाबा टेन्शन देतो मी घेतो मी मुझे तीन कपडे घ्यायला नाही आपले का दिले का मामान पैसे पैशाला का चट्टी आयडिया दिली मामान आयडिया व तरी का फुकट पैसे येतील का व कपडे आयडिया दिली मामाना अशी आयडिया दिली ना यश लागन नाही कोणतं बी लागन असे नऊ तर नवरी पेक्षा भारी कपडे घालतो आता आपण चालतो फक्त टेंडर का हा चाल फटक्यात माय वाडी सलाईन बी लावता का सलाईन लावता लाडी काही नाही का त्या कहू नाही कपडे दाखवले त्या का त्या ओळखले की शेट ओळखणार नाही तर का बिजू बोवा तुम्ही हरताळाचे मागे बी कपडे घेऊन गेले ते दाखवावर मग ड्रेस बरं कोणाकडे तुमच्याकडे पाहिजे शर्ट्समध्ये दाखवू काय शर्ट शर्ट कुठे करताय मग टी शर्ट घ्या तुम्ही चांगले चॉकलेट बॉय दिसले पाहिजे ना चॉकलेट बॉय का मी आता चॉकलेट बॉय झाला मी दर्श ढंगाचे दिसत शर्ट दाखवा दादा टी शर्ट दाखवा चांगलं भारीतलं हे बाय हे कितीचं आहे दादा हे 300 रुपयाचं आहे नाही याच्यावर भारी दावा चांगलं 1800 रुपयाचं आहे पीटर इंग्लंडचं भारी नाही हे बी हलकट दिसते हे बी तिच्यावर चांगलं दावा जरा भारी मग 2200 चालेल काय दावा तर खरी क्वालिटी एकदम सुपर आहे हे बरोबर वाटत नाही एवढं नाही हे तर काय दिसते भाकर आहे 2200 रुपयाचं आहे ते तुम्हाला लेस काढून सर 2050 मध्ये देतो आहे घ्याव मग 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 मस्त आहे तो महागाचा आहे तो कपडा चांगला नाही पण असं द्या ना कपड्याला कोण पाहते पैसे पाहून किती आहेत द्यावा पॅक करून करा पॅक हा नाही साडी दाखवून द्या बाईल जेवण बी ऐका बसा काही कपडे धावतीन ते आडी अशी बस ऐकून
तू मान नहीं घेतला का 2000 तो आना तो खोला नको खोल की मैं मन कस भी होते मैं मन आले खोला नको मैं मन खाली बारे होते मैं सांगतो कोणते घेणे येता 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 हे पॅक करून द्या जाव हा हा मस्त पॅक करून दे चला असं घेणे पडता कपडे आहो तुम्ही लय हुशार आहे टी शर्ट किती झाले आपले हे तुमची भैया पटले तो संदेह वापिस ना थैले भी छापले चला मामा येता मा अमू लग्नाहून लग्नाला चालला घेतला ना डायरेक्ट मा हे पहा ना वाली नवी चांगले भारी भारी आणलेलं आहे आयडिया कशी देईल बी भारी आहे ना चालली अरे थांबू मी काय म्हणते मी तर अशी दिसत नाही की कोयलेची फॅक्टरी आग लग गई बापरे पुरा धोका आलाय ना काय आग लागेल परस काबरं घेतली तू ना परस काबरं घेतली लिंबू कांदा लोणचं थोडी कोणाला मागसाल तोंडी तर सांगा लोकायले ये दाड जर उचललं तर कोंडी उचलाय का बरं पाहू का झाली उचलून पाहत रे का हो मामा शांता माया ना विजू काय दिसत नाही ते दोघे नवरा बायको गेले ते येणं बैस बैस ते इथं दोघी नवरा बाय अरे बापरे नवरा बायको लग्नाला गेले ते दोघी नाही म्हणत हो बरे पैसे द्या आमच्या दोय तू गेले 5-5 हजार दिले बी ना म्हणलं जा तुमचे बी कधी हाऊस होईल फायर करा म्हणलं काही एकशे एक काही एको 50 शेअर होय तुम्हाला घर चल राहू द्या या पोरग्या रे इजू आता तुला काही माहीत नाही आम्ही पहिले हारता आले रात आता इडी तुमच्या शेजारी घेतली कोणी पहिले हारता आले होते ना येतो लाभना बसून शिक्षण बिनस लगा करून दिलं पोरगी बी बिनस पाहून दिली अरे आज मी काय त्याच्यात कुठे काय राहतो नाही नाही सगळं गर्मीत चालवतोय विद्यात त्याला पैसे घ्यायचे सगळं कारण तो काही असं काम नाही होता त्याच्याकडून त्याच्यामुळे एवढं जाग होता तो आता केवढा आला पाला ना मी दिले असं काही बाई खाऊ खाऊ पिऊ घालत जावला आपण बसून असं करू करू आता केवढा टोले जग केला मी त्याला खाव तुम्ही ना गुलाबजामून किती खाल तरी 2 खाल्ले हो मी ना 12 खाल्ले बा गुलाबजामून मग त्याच्या आठीचं मी ना 1000 रुपये हार केला ना होय उरकोय फटक्या ते साळी काळ आणा घळी करून दे पद्धतशीर लगेच नेणे येते दुकानात अरे नमस्कार शेठ बोला नमस्कार बा हे कपडे काही पसंत नाही घरच्याले तुम्ही सांगितलं होतं ना नाही पसंत आले परत घेऊन घेऊ बा ते बोली होती मला सगळं समजलं काय हे कपडे वापरून सुद्धा तुम्ही आणताय वापस मग तुम्ही अशी बोलली ना ती कपडे वापरून सुद्धा वापस आणायचे मला तुम्ही 8000 रुपये आणून द्या ते कपडे घेऊन जा तुम्ही काय कपडे वापरून सांग तुम्ही कपडे आणताय मला सगळं माहीत आहे कस काय माहिती पडलं आलं पण यार काय संताप झाला आता तुमच्या गावाचे 17-60 लोक येत आहेत काय मी नाही म्हणू या बाईला एवढे भारी घ्यायचे काय झाला पिल्यान झाला पुरा फेर ओ बाप्पा रे बाप्पा रे शेटले मला मी जागल दादा तो मुलगा तावट येतो वापरून परत घेऊन आला होता बरं आलं तुम्ही 8000 नुकसान झालं 8000 बदला आता पैसे देता का 500 तुमच्या तुम्ही काही 500 घेतलेलं असते पण मला ना गोवा हाटील दादा ये त्याने काय दाढी काय डोंगर काय हाटेली कार्यक्रम येतात एकदम नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि आणखी व्हिडिओ पाहिजे असेल तर विजयची व्हिडिओ सर्च करा धन्यवाद थँक्यू